गटराची साफसफाई नव्हती ती मुळातच, ते वॉटर डिपार्टमेंटचे कर्मचारी होते. ते कर्मचारी ते चावी देण्यासाठी आणि तिथे काही नादुरुस्त झालं असेल किंवा तिथे साफसफाई करण्यासाठी ते खाली उतरले होते त्या चेंबरमध्ये, पण ते गटराचं चेंबर नव्हतं, वॉटर डिपार्टमेंटचं चेंबर होतं. आणि त्यामध्ये दोघे कर्मचारी उतरले, ते बाहेर आले नाही म्हणून त्यांना पाहण्यासाठी दुसरे अजून गेलेत आणि मग थोडंसं त्यांना तिथे घुसमटल्यासारखं झालं. शिडी चढत असतोळी एक कामगार त्यापैकी त्यांना काढत असतोळी खाली पडला. नेमका तेव्हा त्याला अटॅक आला की गुदमरून झाला, मृत्यू झाला हे अद्याप कळलं. त्या दुर्दैवाने एकाचा मृत्यू झाला आहे आणि चार जण इथे नायर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. आता स्वतः शिवसेना युवासेना नेते आदरणीय आदित्यसाहेब ठाकरे, त्याचप्रमाणे आमचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, स्वतः डीन महोदय आणि आमचे विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ आणि मी, आम्ही सर्वांनी त्यात जखमी जे इथे ॲडमिट आहेत त्यांची विचारपूस केली, त्यांना भेटलो तर त्यांची प्रकृती ठीक आहे. सर, एक मृत्यू झाला, नेमकं त्याला काय नुकसान भरपाई जाहीर केली आहे काय? नाही, त्या संदर्भामध्ये निश्चित ठरवलं जाईल. रात्रीच ही घडलेली घटना आहे. स्वतः आता हायड्रॉलिक इंजिनिअरिंग इथे आलेत, बघा तवाडी साहेब स्वतः हजर झालेले आहेत आणि त्यावर त्या बाबतीत त्यांना आर्थिक योग्य ती मदत केली जाईल. त्या महापालिकेचे कर्मचारी आहेत. नेमकी चूक कोणाची आहे? ते कंत्राटी कामगार आहेत असं बोललं जातं. नाही, ती चूक आता ती शोधली जाईल. आता रात्रीची घटना घडली आहे. आत्ता आमची जबाबदारी होती की जखमींची येऊन विचारपूस करणं, त्यांना योग्य उपचार मिळत आहेत की नाही, आणि आमच्या नायर हॉस्पिटलमध्ये चांगल्या पद्धतीचे उपचार त्यांना मिळत आहेत आणि त्यांची प्रकृती एकदम ठीक आहे. तर अशाच पद्धतीची दुर्घटना ब्रिटिश स्टेशनच्या इथे झाली, पण त्यावेळेला युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे आले नाहीत, त्याचबरोबर उद्धव ठाकरे आले नाहीत, टीका झाली. आज आदित्य ठाकरे आले, नेमकं शिवसेना कुठेतरी या भूमिकेतनं बचावात्मक भूमिकेतनं दिसते या सगळ्या गोष्टी? नाही, खरं म्हणजे हा प्रश्नच आपला चुकीचा आहे. शिवसेना कधी बचावात्मक भूमिकेत राहिली नाही. जे सत्य आहे, जे स्पष्ट आहे, तेच आम्ही लोकांसमोर जनतेसमोर ठेवलं. त्या दिवशी जेव्हा तो CST ब्रिज कोसळला तेव्हा प्रथम जर मदत कार्यासाठी धावले असतील तर आमचे शिवसैनिक होते, तिथले आमचे शाखाप्रमुख होते, आमचे विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळसाहेब होते, नगरसेविका सुजाता सानप होत्या आणि त्याचबरोबर मीसुद्धा त्या ठिकाणी तात्काळ पोचलो होतो. आणि मदत कार्यामध्ये जखमींवरती उपचार करतेवेळी सिक्युरिटीमुळे कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये यासाठी मी स्वतः आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे पक्षप्रमुख, त्याचप्रमाणे शिवसेना नेते आदरणीय आदित्यसाहेब ठाकरे यांना मी स्वतः सांगितलं की साहेब आपण इथे येऊ नका, आम्ही इथे व्यवस्थित परिस्थिती हाताळतो आहे. आणि ते आमच्याकडून पूर्ण माहिती घेत होते, आम्ही पूर्ण माहिती त्यांना देत होतो आणि यायला निघाले होते खरं म्हणजे उद्धवसाहेब आणि आदित्यसाहेब, तर मी सांगितल्यामुळे ते थांबले आणि त्यांना योग्य त्या जे जखमी झाली होती त्यांच्यावरती उपचार सुरू होते. पण आता त्यांना पाहण्यासाठी जाणार की नाही हे मला आत्ता सांगता येणार नाही. पाहायचं म्हणजे आम्ही राहून जाऊन पाहतो आहे. सर, काय आता नेमकं? चार जण ॲडमिट आहेत. चार जण ॲडमिट आहेत. रात्री जेव्हा ते 12:30 दरम्यान ॲडमिट झाले तेव्हा त्यांचं ऑक्सिजन लेवल थोडंसं कमी होतं, तर आमच्या नायर हॉस्पिटलने टाइमली इंटरव्हेन्शन केलेलं आहे. तर 70% to 90% ऑक्सिजन सॅच्युरेशन झालेलं आहे. आमचे आयुक्त महोदय आणि अतिरिक्त आयुक्त दराडेसाहेब ते सुद्धा इथं सकाळी येऊन व्हिजिट देऊन गेलेले, सगळ्या पेशंटला बघून गेलेले आहेत. त्यांनी बाकी एक पेशंट जे आहे त्याचं पोस्टमार्टम आता कम्प्लीट झालेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला जेव्हा पूर्ण रिपोर्ट येईल तेव्हा समजेल की एक्झॅक्ट कशामुळे ते हे झालेलं आहे. उभरले का नेमकं? काय पाणी खराब होतं, काय होतं नेमकं, कशामुळे गुदमरले का ते? तर ते सांगता येत नाही. त्याचं जर हे येईल ना, रिपोर्ट येईल ना, ते गॅसमुळे त्यांना थोडंसं सफोकेशन झालं आहे असं म्हणतात, पण ते बघायला लागेल. पूर्ण रिपोर्ट आल्यावरच आपल्याला समजेल ते सफोकेशनने हे झालेलं की कशामुळे झालेलं आहे. तर आमचे सगळे आयुक्त महोदय आणि अतिरिक्त आयुक्त कॉन्स्टंटली रिव्ह्यू आमच्याकडून घेतो आहे. आम्ही एक तासाने या पेशंटचं रिपोर्टिंग करतो आहे आणि आता ह्या क्षणाला ते अत्यंत चांगल्या स्थितीमध्ये आहे, स्टेबल आहे, त्यामुळे काही धोका असा संभवत नाही. नेमकं का गुदमरले, काय झालं नेमकं, पाणी खराब होतं, काय होतं, वायू कुठला होता, नेमका कुठला वायू? एक्झॅक्टली ते आता सांगणं बरोबर नाही आहे. म्हणजे ते ही जी घटना घडली आहे ते पोस्टमार्टमचा जो रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला सांगू शकतो. थँक्यू. आपलं नाव तवाडिया इंजिनिअरिंगची.